खरं म्हणजे संतोष कानडे हा देवादी तरुण काही ट्रॅक सोडल्यानंतर संतोष दुसरीकडे कुठे तुम्हाला दिसणार नाही, परंतु वीर सावरकरांच्या विचारानं प्रभावित झालेला, आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचं जतन, संस्कृती विचार हे मानवतेला ललांबूत आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न कायमच संतोष कानडेकडून झालेला आहे. खरं म्हणजे आज ज्याने समाजाकरता चांगलं काम केलं, समाजात समोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला, अशा सर्व घटकांना इथं सन्मानित केले गेलेलं आहे. आता खरं म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये सोशल डिस्टन्स हे पर्यायाने आलं, मास्क आला, हात धुणे आलं. खरं म्हणजे संजू नायकांनी मला काल सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, तर मला परवानगी मिळालेली का, कारण या अशा कालखंडामध्ये परवानगी मिळणं दुरापस्त आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगितलेलं की ह्या 100 वर्षानंतर महामारी येते काय करायची. कधी कधी गावच्या गाव ओसाड होऊन गेली, आता ह्या कालखंडामध्ये आपल्या कुटुंबातली काही माणसं गेली, नात्यातली गेली, मित्र गेले, सहकारी गेले, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे काही घटक गेले, आता त्या सगळ्यांचं दुःख मनामध्ये निश्चितपणे आहे, ते कोणी विसरू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर सुद्धा शेवटी जीवनाचा प्रवाह हा गतिमान झालाच पाहिजे ह्या विचारानं ही जी काही माणसं काम करतात त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता आपण व्यक्त केली. कोरोना योद्धे म्हणून त्याचा आपण सन्मान केलेला आहे. चांगलं काम करणाऱ्या लोकांचं कौतुक पक्षाच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा झालेलं आहे. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्रास झालाच, परंतु स्वातंत्र्यानंतर सुद्धा तो त्रास संपलेला नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी आतल्या त्यातल्या खाचा खळगे पार्थ बावस्कर जी निश्चित समजून सांगतील. नवी मुंबईची संस्कृती ही माणुसकीला ललांबूत ठरणारी आहे, आणि ह्या नवी मुंबईच्या पार्श्वभूमीवर अशा चांगल्या विचाराचं मंच निर्माण झालेलं आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कणाकणामध्ये देशप्रेमाने एकूणच माणुसकीचा अवशेष ज्यांच्यामध्ये होता अशा थोर पुरुषाच्या विषयी विचार ऐकण्याकरता आपल्याकरता संधी दिलेली आहे. मी संतोष कानडेचं निश्चितपणे कौतुक करतो. भविष्य काळामध्ये हा प्रवाह अधिक गतिमान आणि सशक्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.